तर उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी सरकारचा नवा डाव आहे का असा सवाल देखील आता विचारला जातोय. कारण मुंबई महापालिकेचं मागील 25 वर्षांचं ऑडिट आता होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ऑडिटसाठी सरकारकडून 3-सदस्यीय समिती देखील गठीत करण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही मोठी घोषणा केली आहे आणि या समितीमध्ये नियोजन त्याचबरोबर नगरविकास विभागाचे सचिव देखील असणार आहेत. हा राज्य सरकारने घेतलाय, कर नाही त्याला डर कसली. जर का उद्धव ठाकरेंनी काही केलेलं नसेल तर त्यांनी घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये आणि त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरं जावं. भ्रष्टाचाऱ्यांचा एक एक रुपया हा त्यांच्या घशातून बाहेर काढून पुन्हा मुंबईकर जनतेला देण्याचं काम आमचं सरकार करेल हा विश्वास मला आहे. मात्र याच्यासाठी 20 वर्ष तुम्ही सोबत होतात असा देखील आता विरोधकांकडून चौकशी सगळ्यांची करा ना, काय अडचण नाहीये. जर का त्यांचं असं मत आहे की आम्ही सोबत होतो तर मग ते चौकशीला विरोध का करतायत. आणि त्याच्यामुळे आमचा दामन साफ आहे, त्यामुळे त्यांनी खिचडी भ्रष्टाचाराचं उत्तर द्यावं. त्यांनी कोविड काळातल्या मृतदेहांच्या पिशव्यांच्या भ्रष्टाचाराचं उत्तर द्यावं. एवढी संपत्ती कशी जमा झाली याचं उत्तर द्यावं. आणि त्याच्यामुळे जर का आम्ही बरोबर होतो तर करा ना चौकशी, आमचं कुठे काय म्हणणं आहे. आम्ही चौकशीला विरोध करत नाही. दिशा सालियन प्रकरणामध्ये आता एसआयटी आहे, ती नेमलेली आहे आणि ती एसआयटीला मुंबई पोलिसांना देखील याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. कसं बघताय? नाही, अत्यंत स्वागतार्ह सरकारचं पाऊल आहे. कारण या संदर्भात एसआयटी नेमावी ही मागणी गेले 6 महिन्यापासून वर्षभरापासून आम्ही सगळेच जण सदनामध्ये सदनाच्या बाहेर करत होतो आणि एक बार दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. आणि त्याच्यामुळे दिशा सॅलियनला न्याय देण्याचं काम या एसआयटीच्या माध्यमातून होईल हा विश्वास मला आहे. राज्य मार्ग सर्व आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील आता राजीनामा दिला, म्हणून राज्य मार्ग सर्व आयोगाची समिती आहे तीच आता बरखास्त होईल, नवीन समिती. कसं असा आरोप केलाय की यामध्ये दोन सरकारचे दोन मंत्री जे आहेत ते हस्तक्षेप करत होते आणि त्यामुळे मी नाही. बघा, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष किंवा तो आयोग हा स्वायत्त असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही, कारण तो घटनात्मक आयोग असतो. आता त्यांनी का राजीनामा दिला याची मला कल्पना नाही आहे, पण मला हा पूर्ण विश्वास आहे की राज्याचं सरकार हे मराठा समाजाला लवकरात लवकर अन्य कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न करते आणि येणाऱ्या काळात त्या दिशेने आम्ही 100% पावलं उचलू. छगन भुजबळ यांच्यावर जे आरोप झाले होते महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली आणि या संदर्भात जी याचिका ईडीने दाखल केली होती ही याचिका देखील आता मागे घेतलेली आहे. नाही, ईडीने कुठली याचिका मागे घेतली आणि त्या संदर्भातले वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातलं ईडी या संदर्भातलं म्हणणं असेल ते मांडेल, पण त्याचबरोबर पंकज भुजबळ यांच्या विरोधातली याचिका मागे घेतलेली नाहीये आणि त्याच्यामुळे याच्यावरनं काही हेतवार